तर ह्याचं जे मार्गदर्शन कोणी केलं तुम्हाला? याचं मार्गदर्शन गरड सर मी दिलं. सर गरड सर ह्याला कसकसे प्रोडक्ट दिले तुम्ही? काही नाही, याच्या बेसल डोस पासून आतापर्यंत सगळं मटेरियल जे आहे ते टोटली ग्रीन प्लॅनेटचे. पहिलेच्या स्टेजला भूमी पॉवर वगैरे बेसल डोसमध्ये दिलेले मल्चिंगच्या अगोदर. त्याच्यानंतर याची लागवड जी आहे ती 5/10/2020 झालेली. त्याच्यानंतर जनरली 45 दिवसानंतर फर्स्ट कटिंग येत असते झेंडूची, परंतु आपल्या ह्या ट्रीटमेंटमुळं 30व्या दिवशी याची कटिंग झालेली. आपला जो झेंडूचा ग्रुप आहे शेतकऱ्यांचा, सगळे शेतकरी हेच वापरतात, त्याच्यापेक्षा वेगळं काही वापरत नाहीत. त्याच्यानंतर 30 दिवसानंतर पहिली कटिंग केली. आता हा दुसऱ्या कटिंगचा माल तयार आहे, परंतु ॲक्च्युली आता कटिंग केल्यानंतर खरं टार्गेट आपलं मार्गशीर्ष महिन्यात राहील. शेतकऱ्यांनी आतापर्यंत भरपूर प्रोडक्ट व्यवस्थित वापरल्यामुळं त्याचा रिझल्ट असा आहे की झेंडूला कोणी फाउंडेशन करत नाही, पण इथं तुम्ही बघत असाल ही फाउंडेशनची तयारी चालू आहे. म्हणजे ब्रँच वाढल्या त्याच्या, त्याच्या ब्रांचिंग वाढण्यासाठी आपण सगळ्यात जास्त ब्लूम नायट्रोकिंग याची फवारणीमध्ये देतो, ग्रो एक देतो. स्लरी बनवायचं, आपल्या ग्रुपमधले सगळे जे शेतकरी ते सगळे स्लरी वापरतात. त्याच्या स्लरीमध्ये प्रीमियम आणि PPFC हे वापरतात कंपल्सरी. त्या स्लरी 15 दिवसात नाही एकदा ड्रीप वाटे आपण ह्याला सोडतो. स्प्रे आपण आठवड्यात दोन ठेवतो. कीटकनाशक म्हणून व्हायरासॉल आतापर्यंत वापरले, मध्यंतरी थोडीशी आळी दिसली त्यामुळे टेस्ट रेट वापरलं. फुलकडी बाहेर जास्त निघावी, फुलाची सेटिंग व्यवस्थित व्हावी, साईज मिळावी म्हणून ब्लूम आणि फ्रुटर, म्हणजे फ्रुटरचा पण तुम्ही वापर केलेला आहे. आणि आता इथून पुढं या प्लॉटवर आपलं टार्गेट आहे की 10 टन माल आपल्याला काढायचा आणि तो निघणार. आणि ग्रोथ जर बघितली तर आता तुम्हाला कुठे करपा दिसणार नाही, गुरु दिसणार नाही, डावणी दिसणार नाही. ते दाखवतो सर तुमचं पूर्ण एकदा नाव सांगा. पूर्ण गोपाळ घरे किरण कांती लाव रणार मोरी जामखेड किल्ला अहमदनगर. बरं, तुम्ही प्रोडक्ट वापरून समाधान आहेत? हो. बरं, विषमुक्त अन्न रसायनमुक्त शेती ह्या अभियानामध्ये तुम्ही सामील झालात, त्याच्याबद्दल मी ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्ट या कंपनीतर्फे तुमचे धन्यवाद मानतो. आणि सरनी प्रोडक्ट आपल्या दुकानी शेतकऱ्याला उपलब्ध केले त्याच्याबद्दल